भंडारा गोंदिया भागातले वन्यजीव तसंच या ठिकाणी असलेले वाघ आता असुरक्षित झाले आहेत, कारण वाघांची शिकार करणारा बहेलिया टोळीचा मुख्य शिकारी कुट्टू पारधी भंडारा पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झालाय. सतत गुंगारा देणाऱ्या कुट्टू पारधीला सीबीआय आणि मेळघाट वनविभागानं एकत्र कारवाई करत मध्य प्रदेशमधल्या त्याच्या मूळ गावातून अटक केली होती. भंडारा जिल्ह्यातील पवनी आणि तुमसर तालुक्यात वाघाची शिकार केल्याची कबुली त्याने दिली होती. भंडारा इथल्या पोलीस मध्यवर्ती कारागृहात त्याला ठेवण्यात आलं होतं, मात्र गडचिरोलीतल्या वडसा न्यायालयातून सुनावणीनंतर परतताना लघुशंकेचं कारण देऊन कुट्टू पारधी फरार झाला. या परिस्थितीमध्ये तो पळून गेला म्हणून आता पुढे आपल्या वाईल्डलाईफसाठी अतिशय धोक्याची गोष्ट आहे. कारण काय होतं की आता तो आमच्याकडे जी माहिती आहे फॉरेस्ट डिपार्टमेंटला काय माहिती आहे आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटची काय स्ट्रॅटेजी आहे तो तिकडे आपल्या लोकांना सांगेल आणि ते काउंटर त्याच्यावर अटॅक त्यांचा राहील. कुट्टू पारधीच्या अटकेनंतर बहेलिया टोळीच्या कारवाया कमी झाल्या होत्या. आता तो पसार झाल्यामुळे पुन्हा एकदा बहेलिया टोळी सक्रिय होण्याचा अंदाज वर्तवला जातोय. विशेष म्हणजे मध्य प्रदेश मधली बहेलिया टोळी फक्त वाघाची शिकार करण्याचंच काम करते. पोलिस ताब्यातून फरार झाल्यामुळे आम्ही आमच्या वनविभागामध्ये सगळं अलर्ट घोषित केलं आहे. तसं त्याच्यामध्ये सध्या विशेष धोका असं म्हणता येत नाही, कारण तो सध्या या एरियात राहण्याची शक्यता फार कमी आहे. तरी पण आम्ही सगळ्यांना अलर्ट करून केलं आहे आणि सगळ्यांना जेवढे काही आपल्या वनविभागाने डेरे आहेत किंवा तंबू लावून जेवढे लोक थांबलेले आहेत ते सगळे तंबूची तपासणी करून त्याचा शोध घेण्याकरता आम्ही आमच्या सगळ्या स्टाफला कळवलं आहे. कुट्टू पारधी सारखा कैदी पळून जाणं हे स्थानिक पोलीस तसंच वन्य विभागाचं मोठं अपयश आहे. वन्यजीवांच्या सुरक्षेसाठी कुट्टू पारधी तातडीनं जेरबंद होणं गरजेचं आहे. माधव चंदनकर, झी मीडिया, भंडारा. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.